तू एकटा कसा आनंदी कुठे? अरे बाबा सांग ना कुठे ती? आमच्या समोर काही सांगायचं नाहीये का? बरं वाईट तर अक्का तू काय बोलतीय? तुला काय देवळात नाहीत दोघ बी? मग आपल्या फार्म हाऊसवर तिथं बी नाहीत? अरे देवा पळून गेले का काय गाव सोडून दोघ? हे सगळं नंतर आधी मला सांग आनंदी कुठे? दादा मी तिला देवळात बघून आलो पण ती नव्हती तिथे. अरे गोरख गावात का एकच जागा आहे का? एकच देऊळ आहे का? आणखीन शोधायला नको का? अरे अख्खा गाव पालथा घातला मी. त्या दोघांचा कुठेच पत्ता नाही. कुठेच पत्ता नाही तर कुठेच त्यांना शोधायचंय नाही. हे बघ तू काळजी करू नको, मी पुन्हा जाईन पाहिजे. जाईन नाही, जायला हवं आणि तुलाच जायला हवं गोरख. या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू तिला डोक्यावर बसवून ठेवलंयस. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार आता, पण तरी मला असं वाटतंय की मी आत येतो म्हणजे निदान गोरख दादाला तरी भेटण्यापुरती. मी सांगितलं ना, मी बोलते त्यांच्याशी. बघ तू जास्त ये घालू नको, तू घरी जा, ललिता काकू तुझी वाट बघत असते. आणि ऐक, उगाच त्यांच्याशी भांडत जाऊ नको. तुला ठाव आहे ना त्यांचा किती जीव आहे तुझ्यावर? काका मला माफ करा, चुकलं माझं. मला खरंच एवढा उशीर करायचा नव्हता. आनंदे माफी मागायची असेल ना माझी नाही दादाची माफ. बाबा बाबा मला माफ करा, मला खरंच उशीर करायचा नव्हता. आम्ही ना तो फोन शोधत बसलो म्हणून येळ झाला. अच्छा मी तुला आता कारण पण देता यायला लागली. बाबा म्या खोटं नाही बोलत आहे. खरंच त्याचा तो फोन बंद होता ना तोपर्यंत आम्ही देवळातच होतो. एक काम कर, माफी माग आणि तुझ्या खोलीत जाऊन बस. जा. पाहिलं ना सासूबाई काय प्रकार चाललाय तो? त्या आनंदीला ना रात्रीची भीती आहे ना दिवसाची चिंता आहे. माझं तर डोचकच काम करेन असं झालंय. सासूबाई अहो तुमचंच काही इथे कोणाचंच डोकं चालत नाहीये. इथे माझ्या पोराचा पत्त्या नाहीये. माझ्यावर नाराज होऊन गेलाय तो. अहो तो नाराज होऊन नाही, चिडून गेलाय तुमच्यावर. त्या आनंदीने भडकवलंय तुमच्याबद्दल त्याला. आणि तो एकटा कुठे गेलाय? आनंदी पण गायब आहे. नारायणी तू फोन ठेव. सासूबाई मला तुमची खूप काळजी वाटते हो. आता त्याची गरज नाही, माझा हीर आलाय. सासूबाई एकटाच आहे की आनंदी पण आहे सोबत? तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला नंतर दिली तर चालतील ना? फोन ठेव आधी, चल. आनंदी आता बास झाला ती रांगोळी काढणार, लवकर येऊन माझ्या बरोबर फटाके फोडचल. ए पंढऱ्या बास झाला फटाके फोडणं? सकाळपासून खूप फटाके उडवलेस तू. आनंदी आणि अगं मोठ्या भाऊजींना चहा नाश्ता दिलाच नाही, चल बघू. नाही म्या नाही देणार त्यांना चहा. अगं पण का शालिनी काकू, ती जेव्हा असं शांतपणे बोलायला लागते ना तेव्हा समजायचं ती जरा जास्तच चिडली म्हणून. पंढऱ्या तू ना गप्पा बस, नाही तर फराळ्याचं समजे रडून ना तुझ्या घशात कोंबी. तेच तर हवंय ना मला. तू ऐक आनंद, नाही आनंद हळू, नाही आनंद. काय काय चाललंय बा? तीर आई आई कसा दिसतोय गंदे? झॅक दिसतोय अगदी तुझ्यावानी. चल फराळ खायचा ना. हवा शालिनी काकू वाड्यातली दिवाळी म्हणजे कसली झाक असते ना. पण तुला माहितीये का नेहमी जी दिवाळी साजरी होते ना ती आणखीन वेगळी असते. म्हणजे अक्का महिनाभर आधीपासूनच कामाला लागतात, पण यावर तरी त्या जरा शांत शांतच आहेत ग. माझ्यामुळं आनंदी अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि तुला माहितीये का यंदाच्या वर्षी गोरख भाऊजी दिवाळीत घरी येत ना ते फक्त गुलाबमुळे. तुम्हाला ठाव आहे शालिनी काकू आम्ही आमच्या फळावर ना खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करायचो. सुंदर मती शेवंत पिंजरा.